सोलापूर जिल्ह्याच्या यंदाच्या लिंग गुणोत्तर अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात यावर्षी पहिल्यांदाच मुलींच्या जन्मदरात घट झाल्याचं दिसून येत आहे एक हजार मुलांमागे नऊशे तेवीस मुली असं यंदाच्या मुलींचं प्रमाण असल्याचे आकडेवारी समोर येत आहे वंशाला मुलीऐवजी मुलगाच पाहिजे अशी चालत आलेली परंपरा आजही समाजात टिकून असल्याचं या अहवालाद्वारे समोर येत आहे जिल्ह्यात झालेल्या लिंग गुणोत्तराच्या अहवालामध्ये एक हजार मुलांमागे नऊशे तेवीस मुली असल्याचं स्पष्ट झालं नऊशे छत्तीस मुलींचं असलेलं प्रमाण आता नऊशे तेवीसवर आल्यामुळे स्त्री भ्रूणहत्या तर होत नाहीत ना अशी शंका समाजातून उपस्थित होत आहे